आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही त्यांची मागणी आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे आहे ते आज मराठा समाज बांधवांनी नांदेड जिल्हा बंदची हाक दिली आहे. आपण नांदेड शहरातील हे चित्र पाहतोय. खरं तर हे श्रीनगर भाग आहे, या ठिकाणी नेहमी गदबदलेलं मार्केट असतं. मात्र कालपासून मराठा समाजाने नांदेड बंदची हाक दिल्यामुळे या ठिकाणी मोठा प्रतिसाद या बंदला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नांदेड शहरासह जिल्ह्यातील 16 तालुक्यातही मराठा समाजाच्या कडकडीत आज बंद पाळण्यात येणार आहे. आज दिवसभर जे आहे ते बंद पाळून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मराठा समाजाचा या माध्यमातून सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हैदराबाद गॅजेट लागू करावं यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे ते उपोषणाला बसलेत आणि त्यात उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळतो. नांदेड शहरातील चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर समाज आक्रमक होईल अशा भावनाही समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात येतात. एकंदरीतच जे आहे ते आजचा बंद मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आला आहे आणि या बंदची सरकारनं शासनानं तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. त्याचबरोबर जरांगे पाटलाचं उपोषणही सोडवावं अशीही त्यांची मागणी आहे. ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.